अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवी येथे मसांग ते आसरा या मार्गावर दुतर्फा सिमेंट काँक्रीटच्या नाल्या बनवाव्यात अशी मागणी सांगवीच्या सरपंच अर्चना खोकले करीत आहेत। पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अनेक दिवसापासून या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेवटी सरपंच अर्चना खोकले यांनी सोमवारी 12 जून पासून साखळी उपोषण सुरू केले। सांगवीच्या सरपंच अर्चना दिलीप खोकले मागील अनेक महिन्यापासून म्हैसांग ते आसरा या रस्त्यामध्ये मोजे सांगवी येथे रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट काँक्रीटच्या नालीचे बांधकाम करणे आवश्यक आहे। या संदर्भात मूर्तिजापूर बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करीत असून त्यांनी याबाबत अनेकदा निवेदनपत्र सुद्धा दिले आहे। सांगवी गावातील सांडपाणी रोडला लागून वाहत असल्यामुळे रोडच्या दोन्ही बाजूने नालीची आवश्यकता आहे। पण सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करून मागणी केली असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने नालीची गरज नसल्याचं सांगितलंय। त्यामुळे समस्त गावकऱ्यांनी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग विरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे। 12 जून पासून सांगवी गावात अर्चना दिलीप खोकले व त्यांचे सहकारी उपसरपंच प्रशांत खांडेकर, वर्षा नितीन हिवराळे व इतर गावकरी उपोषणाला बसले आहेत। धनराज सपकाळ, झुमो न्यूज, सांगवी, मूर्तिजापूर।